रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोर आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम। आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोरला भेट द्या, तोच दर तीच सेवा। रवींद्र मिनी स्टोरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता। भाजपचे नेतेच राज्यपालांना अडचणीत आणतील, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची घेतलेली भेट हा निव्वळ योगायोग नाही तर शंका घेण्यासारखा आहे, असं वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूरमध्ये केलं आहे। काल महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी देण्यात आली आहे। मी परवा सुद्धा सांगितलं होतं की काही दिवसापूर्वी माजी मंत्री विनयराव कोरे यांच्या मातृश्रीचं निधन झाल्यानंतर सांत्वनाला ज्यावेळी चंद्रकांत दादा आले त्यावेळी त्यांनी काय वक्तव्य केलं हे मी बोललो होतो। त्यांचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांचं काय भाष्य झालेलं होतं आणि ही यादी कशी आपण बाजूला ठेवायची हे ठरलं होतं ते बोललो होतो। 12 माझी पत्रकार परिषद झाली, दादाने त्यावर काय सांगितलं पुण्यामध्ये की राज्यपाल महोदयांचा हा संविधानिक अधिकार आहे, ते असं करू शकतात। संध्याकाळी काय सांगितलं की मुश्रीफांचं हे विधान हास्यास्पद आहे, वास्तविक त्यांनी याचा साफ इन्कार करायला पाहिजे होता, तो केला नाही। मुश्रीफ खोटं बोलत आहेत, त्यांनी मला आव्हान द्यायला पाहिजे होतं। ज्योतिबाची शपथ घेऊन मी सांगतो की मी हे बोललेलो नाही, म्हणजे असं न केल्यामुळं निश्चितपणे सगळ्यांची खात्री झालेली आहे की दादा हे ह्यासाठीच भेटायला गेले होते। फक्त फरक एवढाच आहे की कोरोना झाल्यामुळं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस क्वारंटाईन असल्यामुळे ते मात्र यांच्यावर जाऊ शकलेले नाही। महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा सातत्यानं राज्यपाल महोदयाला भेटून ते त्यांना अडचणीत आणत आहेत, वास्तविक असं कुठल्याही देशातल्या राज्यांमध्ये घडलेलं नाही। एकदा मंत्रिमंडळाने ठराव केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यादी दिल्यानंतर असं कधी केलं गेलेलं नाही आणि हा प्रयोग सातत्याने महाराष्ट्रात होतो आहे हे आमचं दुर्दैव आहे। किती त्याचा तोल गेलेला आहे, ते काय बोलत आहेत त्यांचं भान त्यांना राहिलेलं नाही। आता 2 दिवसापूर्वी ते तिवसा जिल्हा अमरावतीमध्ये महिला बाल विकास मंत्री यशोमतीताई ठाकूर यांना जी 5-6 वर्षापूर्वी जी घटना घडली होती त्यावर शिक्षा झाली, जिल्हा न्यायाधीशांनी शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये जाऊन स्थगिती आणली असं आम्ही प्रसारमाध्यमामध्ये वाचलं। असं हे आंदोलन करण्याची आवश्यकता नव्हती, पण ते आंदोलन करत असताना जे अर्णव गोस्वामी यांना जी अटक झाली त्याबद्दल काळं फडकं परिधान करून दादांनी वक्तव्य केलं हे तर फार आश्चर्यजनक होतं। अर्णव गोस्वामी यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा पत्रकार म्हणून त्यांनाही अटक झालेली नाही। एका मराठी मुलीचं जे कुंकू पुसलं गेलं, त्यांच्या नवऱ्याच्या आत्महत्येला प्रवृत्त असणाऱ्या माणसाला ही अटक होती, त्याशिवाय त्यांची सासू म्हणजे त्या पतींचे आईसुद्धा या दोघांची आत्महत्या झाली आणि म्हणून याबद्दलची जी अटक होती ते वक्तव्य करत असताना चंद्रकांत दादा म्हणाले हे 10 वर्षापूर्वी तो प्रकरण आहे। मी तर थक्क झालो, तुमच्या प्रसारमाध्यमांनी दाखवलं ते 2008 प्रकरण आहे म्हणाले बोलता बोलता, हे तर 2018 प्रकरण आहे। म्हणजे एकंदरीत काय बोलतोय आपण त्याचं भान राहिलेलं नाही, त्यांचा तोल गेलेला आहे आणि मला वाटते निव्वळ निराशा त्यांच्या मनामध्ये आलेली आहे असं मला वाटतं।